प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष ममता राजेंद्र पिपाडा यांच्या संकल्पनेतून माय न्यूज प्रस्तुत घरोघरी गणराया या विशेष कार्यक्रमासाठी आता सध्या आपण राजेंद्र गोरे यांच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांचा सुंदर असा गणपती बाप्पा आपण पाहत आहोत. आताच आपण आरती संपन्न केलेली आहे आणि आपल्यासोबत ही सर्व फॅमिली आहे. तुमचं सर्वांचं आमच्या या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. आता सध्या आपल्यासोबत काका आहेत, आपण पहिला प्रश्न त्यांनाच विचारूयात. सर्वात प्रथम तुम्ही आम्हाला सर्वांची ओळख करून द्या. ही माझी मंडळी स्वती गोरे, हा माझा मुलगा साहिल गोरे, हे आमचे मुलगी पूजा गोरे, हे आमचे परिवार शेजारची मंडळी. खूप सुंदर अशी फॅमिली आहे. तर मला सांगा की तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहात? पोलीस खात्यामध्ये मी नोकरी करतो. अरे बापरे, पोलीस स्टेशनला ड्युटीला आहे. नक्कीच. तर किती वर्षांपासून तुम्ही पोलीस खात्यामध्ये ड्युटी करताय? आता मला 25 वर्षे झाले पोलीस खात्यामध्ये. आतापर्यंत कुठे कुठे तुम्ही जॉब केलेला आहे पोलीस खात्यामध्ये? जामखेड नगर, वारनेर, राहता शिर्डी, आता शिर्डीमध्ये आहे. नक्कीच. तर मला सांगा की पोलीस म्हटल्यानंतर सर्वांचाच म्हणजे शब्दसुद्धा निघत नाहीत, माझेसुद्धा निघत नाही आहेत. खरंच भीती वाटते पोलीस म्हटल्यानंतर. तर तुम्हाला असा एखादा अनुभव आहे का म्हणजे पोलीस खात्यामध्ये कार्य करत असताना, की तो नेहमी तुमच्या मनामध्ये आहे किंवा तुम्ही नेहमी त्याची आठवण येते तुम्हाला? आता तसे सांगायला भरपूर आहे. तर ते गुन्हेगार पकडताना गुन्हेगार धरताना भरपूर का अनुभव आलेले आहेत. सांगताना म्हणजे आता दरोडे खोड धरताना जामखेडला असताना खर्डा येथे मी नोकरी केलेली. खर्डा म्हणजे जामखेडमध्ये हे होतं, तिथं खतरनाक गुन्हेगार तिथे धरलेले आहेत, वारनेरमध्ये बी धरलेले आहेत. असे म्हणजे भरपूर अनुभव आहेत त्याचे गुन्हेगारांचे. नक्कीच. पोलिसांचं कार्य म्हटलं की नक्कीच सर्वांचाच घाम निघतो. सर्वात प्रथम शब्दसुद्धा निघत नाहीत, परंतु खरंच यांचं कार्य खरंच कौतुक करण्यासारखं आहे. कारण ते 24 तास ड्युटीवर असतात, म्हणून आपण शांत झोप देखील घेऊ शकतो आपल्या घरामध्ये. आणि आपल्याला प्रॉब्लेम आला तर नक्कीच आपल्याला पोलिसांची आठवण सर्वप्रथम होतच असते. तर त्यांच्या मिसेस म्हणजेच या काकू आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे. तर मला सांगा की पोलिसांची ड्युटी म्हटलं की काका जास्तीत जास्त वेळ बाहेर असतात त्यांच्या ड्युटीवर, तर तुम्हाला वेळ कसा देतात ते? जास्तीत जास्त बाहेरच असतात, पण त्यांना साप्ताहिक सुट्टी एक असतेच आठवड्यातून. मग ते तुम्हाला फिरायला घेऊन जाता का?
मुलं लहान होते तेव्हा नेलेलं आहे, आता नाही. आता नाही नेत, उलट मुलं मोठे झाले म्हणजे घर ते सांभाळणार, आणि तुम्हाला तर फिरायला घेऊन जायलाच पाहिजे ना. आता म्हणजे तुमचा वाढदिवस असेल किंवा इतर काही तुमचा आनंदाचा क्षण असेल तेव्हा ते सोबत असता का? कधी असतात कधी नसतात, जास्त करून ड्युट्याच असतात त्यांना. आणि वाढदिवस असेल तर काही गिफ्ट देता का? खरंच वेळात वेळ काढून ते फॅमिलीसाठी सुद्धा जास्त प्रमाणात वेळ देतात. मला काकांना अजून एक प्रश्न विचारायचा आहे, तर मला सांगा की तुम्ही जास्तीत जास्त वेळ ड्युटीनिमित्त बाहेर असतात, आणि गणपती म्हटलं किंवा इतर फंक्शन म्हटलं की जास्त वेळ तिथे ड्युटी करण्यामध्ये जातो किंवा तुमच्या ड्युट्या बदलत असतात, तर तुम्ही गणपती बाप्पांसाठी वेळ कसा देता? गणपती बाप्पासाठी म्हणजे आता जसं ड्युटीचं ॲडजस्ट करून आले घरी, आता ते हे टाईम भेटलं तर ड्युटीच टाईम भेटतो, नाही तर आम्हाला यावेळेस गणपती याच्यात बंदोबस्त असतो. सणासुदीचा वार असला, त्या दिवाळी असली, त्याचा बंदोबस्त असतो, त्यामुळं ड्युटीचं घरी टाईम भेटत नाही. मग त्याच्यातून आपण टाईम काढून मग ड्युटी तिथं 2 तास झाली, 2 तास भेटले तर 2 तास आपण येऊन घरी येऊन कुटुंबासंग त्याचं एन्जॉय करतो. बाकी काका तुम्ही पोलीस या खात्यामध्ये कार्य करत आहात, तर तुम्ही सर्व समाजाला नेमकं एखादा संदेश देऊ इच्छिता का? संदेश म्हणजे असं की माझ्या पोलीस खात्यामध्ये आम्ही नोकरी करतो, आम्ही जे कुटुंबासंग जे आम्ही जनतेची सेवा करतो, जनतेची सेवा करतो, ते सणासुदीला आम्ही बाहेर असतो, आमचं कुटुंब घरी असतं. जनतेला एवढं सांगणं आहे की बा पोलीस खातं हे कधी बदनाम नाही, पोलीस खातं हे चांगलं आहे, पोलीस खात्याबद्दल अभिमान आहे आम्हाला. नक्कीच, तुम्हालाच नाही तर खरंच आम्हाला सुद्धा तुमचा अभिमान वाटतो, कारण खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे पोलिसांची. या ठिकाणी ती दिदी सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहे, आपण तिला देखील एक प्रश्न विचारूयात. तर मला सांग की तू कितवीमध्ये शिकतेस? माझी 12वी कम्प्लीट झालेली आहे सध्या. सध्या मग पुढे ॲडमिशन घेतलं आहे का? नाही अजून. अजून नाही घेतलं? तर कुठली फील्ड होती तुझी? आर्ट्स, कॉमर्स, सायन्स? आर्ट होती. नक्कीच, तुला देखील पप्पांसारखं पोलीस बनायचं आहे का? हो, इच्छा आहे. इच्छा आहे नक्कीच. हा दादा सुद्धा आपल्यासोबत आहे, तर मला सांग की तू कितवीमध्ये शिकतोस? 12वी सायन्स. 12वी सायन्स. तर तुला काय बनायचं आहे? मला BHMS मेडिकलमध्ये. मेडिकलमध्ये का? पप्पांसारखं नाही बनायचं? तसं काही नाही, बनलं बनता आलं तर नक्की बन. नक्कीच, तुमच्या दोघांच्याही इच्छा पूर्ण हो, हीच गणपती बाप्पांच्या चरणी आमची प्रार्थना आहे. या ठिकाणी ही ताईसुद्धा आहे. ताई, तुला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे स्त्रीभ्रूण हत्येवर. सध्या मोठ्या प्रमाणावर स्त्रीभ्रूण हत्या होत आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. समाजामध्ये मुलींचं प्रमाण देखील कमी झालेलं आहे, तर याबद्दल तुझं काय मत आहे? मला माय न्यूजतर्फे एक मेसेज पाठवायचा आहे की प्रत्येकाला जर एक राखी बांधण्यासाठी बहीण पाहिजे असेल, जन्म देण्यासाठी जर आई पाहिजे असेल, तर मुलगी का नको? हा एक माझा मेसेज माय न्यूजतर्फे. थँक्यू. बरोबर आहे, खरंच सर्वांना बायको हवी, बहीण हवी, जन्म देण्यासाठी आई हवी, मग मुलगी का नको? का तुम्ही मुलीची हत्या करताय? असं करू नका, कारण मुलगी जगेल तेव्हाच तुम्हाला बायको भेटणार आहे. गणपतीच्या सणासाठी बायका करतात पैठणी यूज, राजीरावांचं नाव घेते. ओ माय न्यूज. आता हे कुटुंब आपल्यासोबत होतं, आणि आपण सुंदर अशा गप्पा देखील मारलेल्या आहेत. आता आपण त्यांना सन्मान चिन्ह देणार आहोत. सौभाग्यवती ममता राजेंद्र पिपाळा यांच्या संकल्पनेतून माय न्यूज प्रस्तुत घरोघरी गणराया या विशेष कार्यक्रमात तुम्हाला देखील सहभाग घ्यायचा असेल, तर नक्कीच स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर आम्हाला आत्ता संपर्क करा, आणि आम्हाला बोलवा आपल्या घरी आपला गणराया दाखवण्यासाठी.